गेल्या काही महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये एका धार्मिक कार्यक्रमामध्ये बागेश्वर महाराजांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगर शहरातील एका कुटुंबाने मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा हे कुटुंब मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहेत. नेमकं काय कारण आहे तर ते जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याजवळ आलेलो आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नेमकं काय कारण आहे, तुम्ही काही दिवसांपूर्वी हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला होता, नेमकं आता पुन्हा एकदा तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये येण्याची मानसिकतेत आहात, नेमकं काय कारण? कारण असं आहे, माझी आमची मुलगी जी राणी 7 वर्षाची अश्विनी शिवराम आरे, तिचे डोक्यात गाठ आहे, रक्ताची गाठ साचलेली, तर तिच्या ऑपरेशनसाठी 4.5-5 लाख रुपये केम हॉस्पिटलनी आम्हाला असं सांगितलं. तिचं DS टेस्ट केली आपण, तर DS टेस्ट केल्यानंतर त्यांनी तिचे रिपोर्ट दिला. नगरमध्ये फार इथं ॲडमिट होती मुलगी 4-5 दिवस, तर तिथं फार पैसे गेले आमचे बाळासाहेब बोराठे, त्यांनी तिथं बिल भरलं, तर आम्हाला वाटलं बरं होईल. तर त्याच्यानंतर आमचे पैसे संपले, परिस्थिती खराब असल्यामुळे आमचे पैसे संपले, आणि आता आम्ही ज्यावेळेस हिंदू झालो तर आमचे नाते होते आम्ही तोडले, रक्ताचे नाते आम्ही तोडले, तर मग मदतीला कोणी येत नव्हतं. तर आमचे धनंजय जाधव साहेब त्यांनी सुद्धा मला नगरमध्ये मदत केली आत्ता मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर आमचे प्रकाश लोळगळी साहेब त्यांनी सुद्धा मला मदत केली. तर आम्हाला असं वाटलं चला यांनी किरकोळ असेल काहीतरी, तर त्यामुळे ते नीट होऊन जाईल. तर नंतर तिथून डिस्चार्ज मिळाला, डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते म्हणले पेशंट सिरियस आहे, यांना तुम्हाला पुण्याला हलवं लागेल. पुण्याला आलो लागेल तर थोडं मग आम्ही आमच्या मनाची थोडी शंका होती, तर ते आम्ही पहिले विखे पाटलाकडे गेलो. मग जिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्ही विखे पाटलाकडे गेलो, तर विखे पाटला ते डॉक्टर लोकांनी तिला चेकअप केलं, ते म्हणजे हे पेशंट सिरियस आहे, सिरियस पेशंट, ते म्हणजे हे पेशंट तुम्ही पुण्याला न्या. तर परत शंका दूर करण्यासाठी आम्ही आनंदशीला गेलो, आनंदशीला गेलो, तर ते म्हणजे हे पेशंट सिरियस आहे, तुम्ही वेळ न घालता तत्काळमध्ये ह्या मुलीला पुण्याला न्या. तर पुण्याला केम हॉस्पिटलला गेलो, तर तिथं DSचा टेस्ट केला आम्ही, नेमकं काय आजार वगैरे, रक्ताची गाठ आहे, तिचं ऑपरेशन करावं लागेल. एकंदरीत काय खर्च सांगेल? हा 4.5-5 लाख रुपये तिला खर्च आहे ऑपरेशनला. तर म्हणलं फ्रीमध्ये होत असेल नाही का, फ्रीमध्ये होत असेल तर कोकणात मुस्लिम नाव, मुलांचे व्यवस्थित आधार कार्ड झाले नाही, माझे शिवराम आरे माझे आधार कार्ड आलं, पॅन कार्ड आलं, परंतु ते आमचे एक ऍडव्होकेट आहे त्यांच्याकडे माझे आधार कार्ड पॅन कार्ड राहिले. त्यांना मी 2 महिन्यापासून फोन लावतो, त्यांना म्हणलं माझे आधार कार्ड पॅन कार्ड द्या, मला लागते पुण्याला लागतं मला, तर त्यांनी सुद्धा एवढं काय लक्ष दिलं नाही माझ्याकडे. बरं, दुसरी गोष्ट, माझी मंडळीचं आधार कार्ड पॅन कार्ड आहे शीता शिवराम आरे, मग आता तिथं आम्ही अश्विनी नाव दिलं होतं, तर ते म्हणले हे आशिया शेख याचं याला खर्च येणार आहे, तुम्हाला ऑपरेशनला खर्च करावं लागेल, कारण हे अर्धवट सगळं नाव आहेत नाही का, तर नेमकं हे नाव नाही ते नाव नाही. तर म्हणलं जाऊ ठीक आहे, नसं नाही आपलं, मग आता माझ्या डोक्यात आलं का आपले आपण हिंदू झालेले, आपले हिंदू सगळे धर्माचे कार्यकर्ते, आपले जे माणसे आहेत आपले भाऊ बंधू, त्यांना आपण फोन लावू आणि त्यांना मदतीची पुकार करू. परंतु त्याच्यानंतर कोणी मदतीला नाही आलं. तुम्ही कोणाकोणाशी संवाद साधला, कोणाला काही कागदपत्रांची जी अडचण आली त्या संबंधित कोणा तुम्ही काही सहकार्य भेटलं? नाही, कागदपत्रांची जी अडचण होती, जसं आपण धर्म स्वीकारला होता तर ते कागदपत्र पूर्ण करण्यासाठी मी फार धावपळ केली, परंतु ते जिथं जे सिद्धू कार्यालय म्हणतो ना आपण त्याला, तर ते माणूसच भेटत नाही, दिसतच नाही ते. नाही म्हणजे मग आता ज्यावेळेस पुढे उपचार घेण्यासाठी तुमचे कागदपत्र दाखल करतात, तिथं कुठेतरी जुनं नाव जे धर्मांतर केल्यामुळे ते अडचणी वगैरे आले, फार अडचणी आले, फार अडचणी आले आणि फार त्रास झाला आणि इतकी धावपळ झाली का आमच्या शरीरात सुद्धा आता आहे ना ताकद नाही राहिली पाळायची, तर तिथं ऑपरेशनला आता खर्च आहे साहेब. तर माझे असे एक माझे विचार आहेत, मी आता समजा माझ्या धर्मात राहिलो असतो तर माझे भाऊ किंवा माझे सगळे नातेवाईक यांनी सगळ्यांनी मिळून, मला असं वाटतं हे मोठं सिरियस पेशंट असल्यामुळे सगळ्यांनी मदत केली असती, अशा वेळेस दुश्मन मी धावत येतो मदतीला, परंतु मला नाकच नाही, मी त्यांच्याकडे कसं जाऊ, कसं जाणार मी त्यांच्याकडं, मला मदत कराय किंवा पहिले आपणच असतं त्यांचं नाव एकतर पहिलेच खराब झालं नाही, आणि हिंदू धर्म मला फार पहिल्यापासून आवडतो, मी कृष्ण भक्त आहे,
पण मग आता ज्या वेळेस कुठं तुम्ही पुन्हा मुस्लिम धर्मामध्ये जाण्याचा विचार करताय तर तुम्ही कुठल्या कुठल्या धर्मगुरु आहेत त्यांच्या संपर्कात आहात, त्यांच्याशी विचारणा केली नाही किंवा कुटुंबियांशी पुन्हा संवाद नाही साधला, कोणासंदर्भात कोणा घेतलो नाही मी, पण मी हा निर्णय मी स्वतः ठरवला. मला असं वाटतं मी असं केलं तर कमीत कमी माझे भाऊ, माझे मावशी आहे, माझी मावशी मुलं हे कमीत कमी धावत येते. मला अशी एक आशा आहे, मला असं वाटतं. ज्या वेळेस तुम्ही हिंदू धर्मात गेला होता त्यावेळेस तुम्हाला कुठला काही शब्द देण्यात आला की तुम्ही आता हिंदू धर्मात आला धर्मांतर करून, तर तुम्ही कुठल्याही अडचणी असो किंवा काही तुम्हाला पुढे भविष्यात त्यांनी तर मी तुमच्या पाठीशी हिंदू धर्म असं काही. मला आमचे नितीन गोजमोले फाउंडेशन ते सगळेजण इथं आले होते, त्यांनी एक आश्वासन दिले होते, आम्ही तुमचे भाऊ आहोत, तुम्हाला आम्ही आदर देऊ, तुम्ही काही काळजी करू नका, मुलांना शिक्षणाला किंवा शिक्षण नाही म्युन्सिपाल्टीतील शिक्षण होत, पण हे जी माझी मुलगी आहे ती आता सिरियस पेशंट आहे, तिच्यासाठी धावत मला असं वाटतं त्यांनी यायला पाहिजे होतं. शेवट आता नेमकं तुमचं आव्हान काय? माझा निर्णय आता असा आहे, हा शेवटचा माझा निर्णय. मला तुमच्या माध्यमातून कधी मला कोणाला माझं दुःख माहीत नसेल किंवा असं हे मला नाही सांगता यायचं, पण माझी अशी एक विनंती तुमच्या माध्यमातून आपल्या हिंदू समाजात हिंदू धर्मात सगळीकडे हा माझा जे दुःखाचा परचार आहे, दुःख भरी जी कहाणी माझी सगळ्यांना पोचली, सगळे धावत आले, तुम्ही सगळ्यांचे आभार मानतो. नाही तुम्हाला माझं ते धर्म स्वीकारून करून माझे कमीत कमी माझे भाऊ ते येतील, माझे मावशी मुलं ते येतील, त्याच्यासाठी हा मी निर्णय घेतला. नेकीच्या उपचाराच्या खर्चासाठी शेवटी हतबल झालेल्या बापाने पुन्हा एकदा हिंदू धर्मातून मुस्लिम धर्माकडे जाण्यासाठी एक अर्थ दिलेली आहे.